पनवेल मतदारसंघातील हेडुटणे आणि कानपुली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या रस्त्यांच्या आणि गटाराच्या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री सडक योजनेतून हेडुटणे गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रीट 2515 निधीमधून हेडुटणे मधील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच कानपोली गावातील नाला RCC करण्याचे आणि रस्ता काँक्रीटीकरणाचे काम मंजूर झाले आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, OBC मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, वावनचे विभागीय अध्यक्ष प्रकाश खैरे, खेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश माळी, उपसरपंच राजेंद्र गोंधळी, कानपोली ग्रामपंचायतीचे सदस्य बामा उघडा, मंजुळा पाटील, नंदा पारधी, अशोक साळुंखे, धर्मा पावशे, दीपक उलवेकर, सुरेश शिंदे, परेश पाटील, प्रदीप माळी, बाळकृष्ण पाटील, बाबूराव पाटील, अक्षय पाटील, निवृत्ती पाटील, सज्जन पवार, राम पाटील, दिनेश पाटील, आत्माराम खानावकर, कल्पेश खानावकर, अनिल पाटील, कविता मते, आशा पाटील, सुरेखा पाटील, मीना पाटील, अंबो पाटील, प्रदीप मते, हनुमान साळुंखे, संतोष पाटील, जीवन पाटील, परशुराम पाटील, धर्मा निरगुडा, गीता जोशी, सपना मते, उज्ज्वला साळुंखे, राजश्री पाटील, अनिता पाटील, कल्याणी पाटील, कल्पना पाटील, वैशाली पाटील, सुनीता जोशी, अनुसया खानावकर, साहित्रा पाटील, अपर्णा पाटील, मीना पाटील, अरुणा पाटील, सुवर्णा जोशी, वैजंता जोशी, प्रियंका जोशी, वंदना पाटील, जयमाला पाटील, मीना पाटील, कविता मते, अंजना पाटील, आशा पाटील, उमेश पाटील, देविदास पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपण 7 तारखेला आमदार साहेब आम्ही सर्व मंडळी तालुक्यामध्ये गावात विभागवाईज बैठका चालू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कामांचा आढावा घेणार आहोत. म्हणजे आपल्या गावामध्ये किती कामं झाली आणि किती कामं आपल्याला हवी आहे, कुठलं कुठलं काम हवं आहे, तर ते आता आपण सर्वांनी एकत्र बसून जर केलं, म्हणजे गावातले सर्व लोक आहेत, दुसऱ्या गावातले लोक आहेत, त्यांच्यासाठी पण सांगतो की आपल्या गावामध्ये कुठलं काम महत्वाचं आहे ते लवकरात लवकर आपण डिसाईड करा एकत्र बसून आणि आपण ते काम ताबडतोब घेऊ. या वर्षाच्या आधीच ते काम आपण रस्ता जर असेल फॉरेस्टची अडचण नसेल तर आपण त्या ठिकाणी ताबडतोब तो रस्ता निधी तर आपण ताबडतोब काढू शकतो. अशा प्रकारचा निधी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज सगळीकडे येत आहे. प्रल्हाद केलेली उल्लेख केला आमदार निधीचा. आज कित्येक सोर्स आहेत, प्रत्येक मंत्र्याकडून आमदार प्रशांत ठाकूर जाऊन त्याच्याकडून निधी घेऊन येतात. म्हणून आज निधी एवढा कोट्यावधीचा निधी आणि आम्हाला पहिल्यांदा 5 लाख रुपये द्यायचे म्हणजे आम्हाला घाम फुटायचा. पण आता 5 लाख 25 लाख आम्ही दीपक उलवेकर इथे बसलेले आहेत, त्यांच्या गावामध्ये जाता सतत मला उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळा लागतो, पाणी त्या ठिकाणी पाण्यात न जायला लागतं, शून करता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी म्हणून संपूर्ण मोठा जेवढा काय लागेल निधी दीपक उलवेकर तेवढा निधी आपण लवकरात लवकर तुम्हाला देऊ, आपण उद्या त्याचा सर्व्हे करू. अशा पद्धतीनं आपल्या सर्व गावामध्ये जे काही विकासाचं काम करायचं आम्हाला कळवा. आपण 4 लोक आमच्याकडे या, आम्हाला हे काम आमच्या गावामध्ये पाहिजे हे नक्की पुढे करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार. आता निधीची कमतरता आता आपल्याकडे नाही आहे आणि म्हणून आपलं काय काम असेल ते आपण सर्वांनी करावं. मुलामध्ये किती प्रेम असेल अरुण भगत साहेबांचं मला माहित आहे, कारण प्रत्येक आमदार साहेबांनी कुठली निधी आली आणि आणलीनंतर प्रत्येक गावाचा गावामध्ये कुठल्या कार्यकर्त्याला फोन करून विचारणारा आपला जो अध्यक्ष आहे तो अरुण भगत साहेब, कारण कुठल्या गावामध्ये आपला कुठला काम बाकी आहे हे विचारण्याचं काम त्या पदाधिकारी असेल त्या गावातला त्यांना विचारणार, बाबा असा असा निधी आलेला आहे, या निधीचं वाटप करत असताना आपल्या गावामध्ये कुठला काम बाकी असेल तर मला सांग, मी तो काम घेऊन त्याला निधी टाकून देतो आणि निधी टाकण्याचं काम आपले अरुण भगत साहेब करत असतात. संपूर्ण तालुका असेल, तालुक्यामध्ये गावं असतील, वाडे असतील, प्रत्येक गावातील आपला कार्यकर्ता असेल, दलांगलातील प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने ओळखणारा आपला
अध्यक्ष म्हणजे अरुणशील भगत साहेब. मित्रांनो, अरुणशील भगत साहेब असतील, आपले आमदार प्रचंड ठाकूर साहेब असतील, आपले लोकनेते राक्षसजी ठाकूर साहेब असतील, यांनी तो पनवेल तालुक्यावर प्रेम केलेला आहे. आणि पनवेल तालुक्याच्या जनतेने जो राक्षस ठाकूर साहेब असतील, प्रचंड ठाकूर साहेब असतील, यांच्यावर जो विश्वास केलेला आहे, हा विश्वास साध्य करण्याचं काम आमदार प्रचंड ठाकूर साहेबांच्या माध्यमातून अरुणशील भगत साहेब करत आहेत.